बजाज नगर मधील जैन मंदिरासमोर वयस्कर भाविकावर दोघ भामट्यांनी कोयता मारून हल्ला केला आहे. देवदर्शनासाठी निघालेल्या वयस्कर भाविकावर दोघ भामट्यांनी कोयता आणि लाकडी दांडक्याने हल्ला केला. दरम्यान मंदिराचा पुजारी येत असल्याचे पाहून दोघेही हल्लेखोर दुचाकीवरून पसार झाले. ही घटना 9 फेब्रुवारी रोजी बजाज नगर येथील संभवनाथ दिगंबर जैन मंदिरासमोर घडली. सिडको वाळूज महानगर येथील रहिवासी शेखरचंद गंगवाल हे नेहमीप्रमाणे शनिवारी जैन मंदिरात दर्शनासाठी जात होते. यावेळी दोन भामटे पाठलाग करत असल्याचे लक्षात येताच त्यांनी घाईगडबडीने मंदिरासमोर दुचाकी उभी केली. नेमक्या याच वेळी पाठीमागून आलेल्या दोन भामट्यांनी धारदार हत्याराने आणि लाकडी दांड्याने गंगवाल यांच्यावर हल्ला केला. गंगवाल यांचा आरडाओरडा ऐकून मंदिरातील पुजारी मदतीस धावले आणि इथं शेखरचंदजी गंगवाल हे नेहमी सकाळी 3 वाजता पूजेसाठी येत असतात, पण त्यांच्यावर अचानक असा हल्ला झाला. 3 च्या दरम्यानमध्ये दोन व्यक्तींनी पाठीमागून येऊन हमला केला आणि त्यांना मला जाग आली. मग मी उठलो आणि मला पाहत असते पसार झाले. काय घेऊन गेले ते? त्यांची थैली आणि चांदीची माळ होती आणि जिनवाणी पुस्तक होते, पूजेचं सामान होतं त्याच्यामध्ये. तुमची काय मागणी आहे प्रशासनाची? आमची फक्त मागणी हेच आहे की आम्हाला इकडे पोलीस लोकांनी सहकार्य करावं, ग्रस्त वाढून द्यावे आणि इकडे येण्यासाठी आम्हाला कधी बी असं त्रास होतो. तोपर्यंत गंगवाल यांना दोघांनी बेदम मारहाण करून त्यांच्याजवळील चांदीची माळ आणि पूजेचे साहित्य असलेली बॅग पळविली. या घटनेची माहिती बेदरलेल्या गंगवाल यांनी वाळूज MIDC पोलीस ठाण्यात दिली आहे.